देगलूर शहरातील व तालुक्यातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा. नमस्कार, मी तेजस्विनी गायकवाड. ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह. साबिया सैफी या युवतीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली. सीबीआय मार्फत चौकशी करा. MIM हाणेगावची मागणी. मरखेल पोलीस ठाणे येथे MIMच्या वतीने निवेदन. दिल्ली येथे 27 ऑगस्ट रोजी पोलीस डिफेन्समध्ये आपली कार्य जबाबदारी पूर्णपणे पार पाडत असलेल्या साबिया सैफी या युवतीस सामूहिक बलात्कार करून तिचे गर्दन व स्तन कापून तिच्या शरीरावर 50 पेक्षा जास्त वार करून तिची हत्या करण्यात आली. हाणेगाव MIM पक्षाकडून CBI मार्फत चौकशी करून आरोपींना कठोर कारवाई करून फाशी शिक्षा देण्यात यावी व साबिया सैफी या युवतीच्या परिवाराला प्रशासनाने न्याय मिळवून द्यावे. कदम जमादार यांच्या हस्ते अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मरखेल पोलीस ठाणे येथे ही मागणी करण्यात आली. यावेळेस MIM शाखा प्रमुख शेख युनुस, शाखा सचिव इसाक चौधरी, हाणेगाव सर्कल अध्यक्ष समीर पटेल, काशीनाथ भंडारे, इम्रान पांढरे, मंजूर मुल्ला, मोसिन शेख, जबीउल्ला खान पठाण, जुनेद पांढरे, शेख मुस्तफा आदी उपस्थित होते. हाणेगाव प्रतिनिधी व्यंकट पेदेवाड. ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड.